पोलिसांमार्फत एक कारवाई करण्यात आली आहे. जनावरांच्या मांसामार्फत एक चरबी किंवा डालडा किंवा तेल बनवण्याचा कारखाना दिसतोय, काय नेमका प्रकार आणि काय कारवाई केली? परिसरातील नागरिकांच्या माननीय सी पी साहेब यांना तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. घाणेरडा वास येत आहे, परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे, अशा आशयाची तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी येऊन पाहणी केली असता येथे एक कारखाना ट्रिपल ट्रेडिंग कंपनी नावाचा कारखाना आहे आणि येथील इम्रान कुरेशी नावाची इसम हा कारखाना चालवतात अशी सुरुवातीला माहिती मिळाल्यानंतर आम्ही परिसराची पाहणी केली असता आम्हाला या ठिकाणी या कारखान्यासाठी लागणारी वीज ही चोरीची असल्याचे समोरच्या डांबावरून घेतलेल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांच्याकडच्या पेपर्सची पाहणी केली असता त्यांनी पोल्युशन बोर्ड, महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड यांच्याकडून ज्या त्यांना अटी व शर्ती घातलेल्या होत्या त्या अटी व शर्तीचं उल्लंघन झालेलं दिसून आलं, तसेच महानगरपालिकेचा कोणताही परवाना नसल्याचे या ठिकाणी आल्यानंतर निदर्शनास आल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार करून बोलवलं. या ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांच्या खात्री झाली की त्यांनी वीज सदर कारखाना चालू ठेवण्यासाठी चोरीची वीज वापरलेली आहे. त्यांनी त्याप्रमाणे पेपर्स तयार केलेले आहेत, तसेच पोल्युशन बोर्डचे अधिकारी आलेले होते त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी देखील त्यांचे अहवाल आम्हाला सादर केलेले आहेत. तसेच आता महानगरपालिकेचे अधिकारी देखील आलेले आहेत, ते त्यांचे अहवाल तयार करत आहेत. यानंतर संबंधितांवर म्हणजे तक्रारीच्या अनुषंगाने जे कत्तलखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जी जनावरं कापली जातात त्यांचा जो वेस्ट मटेरियल आहे ते या ठिकाणी आणून ह्या समोर दिसतात त्या कायलींमध्ये उकळवल्या जातात आणि त्याच्यापासून काही प्रोडक्ट्स तयार केले जातात. आता ते प्रोडक्ट्स कुठल्या पर्पजसाठी वापरले जातात हे तपासामध्ये निष्पन्न होईलच, पण या ठिकाणी अनधिकृत आणि बेकायदेशीर मानवी जीवितला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने एका कारखान्याचं काम चालू होतं, त्या ठिकाणी रीतसर कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील साधारणतः किती साहित्य जप्त करण्यात आलं, किती किलो साधारणतः साहित्य दिसतं तुम्हाला? त्याबाबत आता आमचा सविस्तर पंचनामा सुरू आहे, तसं अंदाजे सांगण्यापेक्षा तुम्हाला निश्चित माहिती. किती दिवसांपासून सुरू होता कारखाना असं वाटतं? वाटतंय इथले सगळे परिस्थिती बघता 2 ते 3 वर्षापासून सुरू असावं असं वाटतंय. या ठिकाणी दोन कामगार आहेत, दोन कामगार आणि एक इस्माला जे मालकाचे भाऊ आहेत म्हणजे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचे भाऊ अलीम कुरेशी यांना चौकशी कामी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्याकडे चौकशी करून पुढील कायदेशीर.